नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर महापालिकेत पुन्हा एकदा 4 सदस्यांचा प्रभाग. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला शिक्कामोर्तब. निवडणुका कधी होणार याबाबत मात्र संभ्रम कायम. सोलापूरच्या लोकसभेसाठी शरद पवारांकडून सुधीर खरटमल आणि प्रमोद गायकवाड इच्छुक. जर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये गेल्या तर जागेवर ठोकणार दावा. प्रवक्ते बेरी यांनी दिले सूतोवाच. मिळकतकर थकबाकीपोटी 9 मिळकतींचा पाणीपुरवठा खंडित. महापालिका मिळकतकर विभागाकडून कारवाईस प्रारंभ. मिळकतकर विभागाच्या 24 कर निरीक्षकांच्या 8 पथकांची कारवाई. दहशत पसरवणाऱ्या विनायक नारबंडीची येरवाड्यात रवानगी. गंभीर स्वरूपाचे 13 गुन्हे दाखल असल्याने एमपीडीए अन्वय स्थानबद्ध. आणि पोलीस दलात बेकायदेशीर कृत्य करून बेशिस्तचे वर्तन केल्याप्रकरणी पोलीस शिपाई निलंबित. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उगारला कारवाईचा बडगा. सोलापूर महापालिकेत आता 4 सदस्य प्रभाग पद्धती असणार असून राज्याच्या मंत्रिमंडळात यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम कायम आहे. मुंबई वगळता राज्यातील सोलापूर महानगरपालिकेसह सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रभागांची संख्या वाढवण्याकरता अध्यादेश काढण्यात येणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत मात्र संभ्रम कायम आहे. या निर्णयामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. मुंबईची लोकसंख्या आणि प्रभागांचा आकार लक्षात घेता 1 सदस्यीय प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आली होती. दरम्यान विद्यमान सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल करण्याचा निर्णय घेतला. महापालिका क्षेत्रातील विविध समस्या प्रश्नांचे निराकरण हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळे म्हणजेच बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सुलभ होऊ शकते. याचा विचार करून 4 सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र राज्यात गेली 20 वर्षे महापालिकांमधील प्रभाग रचनेत वेळोवेळी बदल करण्यात आला. सत्ता बदल झाल्यानंतर नवीन सरकार आपापल्या राजकीय सोयीने प्रभागांच्या संख्येत बदल करण्यात आले आहेत. 2001 मध्ये विलासराव देशमुख सरकारच्या काळात बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली. तेव्हापासून दर 5 वर्षानंतर प्रभागांच्या संख्येत बदल करण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2017 मध्ये बहुसदस्यीय म्हणजेच 4 सदस्यांची 1 प्रभाग पद्धती लागू केली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने 2019 मध्ये फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करत पुन्हा एकदा 1 सदस्यीय प्रभाग रचना लागू केली होती. त्यानंतर पुन्हा ठाकरे सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यानंतर न्याय प्रविष्ट असल्याने महापालिका निवडणुकांना मुहूर्त मिळालेला नाही. सोलापूरच्या लोकसभेसाठी सुधीर खरटमल आणि प्रमोद गायकवाड इच्छुक उमेदवार असून जर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये गेल्या तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आम्ही आग्रह धरू असे सूतोवाच प्रवक्ते UN बेरिया आणि अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहरातील सर्व ज्येष्ठ नेते व प्रदेश पदाधिकारी यांच्यामध्ये शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत सोलापूर शहरातून लोकसभा मतदारसंघाकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडे मागणी करून सुधीर खरटमल आणि प्रमोद गायकवाड यांचे नाव पाठवण्याचा ठराव करण्यात आला असून पक्षश्रेष्ठींकडे ही दोन्ही नावे पाठवण्यात येणार असून याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे घेतील आणि जो अंतिम निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असे सांगताना जर आमदार प्रणिती शिंदे या भाजपमध्ये गेल्या तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आम्ही आग्रह धरू असे सूतोवाच प्रवक्ते UN बेरिया आणि अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी दिले आहेत. पहा काय म्हणाले बेरिया आणि खरटमल. आहेत ना सुधीर खरटमल साहेबांनी आपलं हे केलेलं आहे आणि प्रमोद दादानी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. त्यामुळे ते जर भाजपमध्ये गेले तर आमच्याकडे उमेदवार आहेत गेले तर आणि हे जर आणि तरच्या गोष्टी आहेत.
आज मला आताच पत्रकारांनी कोणीतरी आता विचारलं की प्रणितीताई कामाला लागलेले आहेत म्हणून. आता ते शरीफ सर तुम्ही म्हणल्यासारखा भाजपमध्ये जर कोणी जाणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला पर्याय देऊ शकतो. त्यांचा प्रचार सुरू आहे पण महाविकास आघाडीतील कोणी पदाधिकारी तुतारी चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी आमदार रोहित पवार 6 मार्च रोजी सोलापुरात येणार असल्याची माहिती अध्यक्ष सुधीर खरटमल आणि प्रवक्ते बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने येत्या 6 मार्च रोजी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाला पक्षफुटीनंतर नव्याने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह घरोघरी जनमानसात सर्व नागरिकांना कळावे यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा 6 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता कोंतम चौक मधला मारुती माणिक चौक सोन्या मारुती नवी पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निघणार आहे. या पदयात्रेत आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रवक्ते UN बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पदयात्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष तौफिक शेख, प्रदेश सचिव प्रमोद गायकवाड, शंकर पाटील, प्रशांत बाबर, सुनीता रोटे, प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दावा कायम आहे. दोघांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे तसं त्यांनी सांगितलेलं आहे. पक्ष नेतृत्व त्याच्यामध्ये काय विचार करून निर्णय घेणार आहे मला वाटतं ते जे काही विचार होईल तिथं पक्ष पातळीवर होईल आणि तो निर्णय महाआघाडीचा होईल तो निर्णय आमच्या सर्वांना मान्य राहील. पवार साहेब जो निर्णय देतील, पवार साहेब जो आदेश देतील तो आम्ही मान्य करू. बैठकीचा विषय आजच्या बैठकीमध्ये आगामी होणारी लोकसभेची निवडणूक त्या भाजपला टक्कर देण्याकरता कशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल हा महत्वाचा अजेंडा राहील आजच्या मीटिंगमध्ये. कारण भाजपचे गेल्या 2-3 टर्ममध्ये इथं खासदार राहिलेले आहेत आणि शिंदे साहेब गेल्यानंतर आपला सगळ्या माझ्या 2 वेळा साहेबांचा पराभव झाला आणि दोन्ही वेळेला इथं भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि म्हणून 1 लाखाचा जवळजवळ डिफरन्स आहे. तो डिफरन्स कसा कमी करता येईल आणि आत्ता जी ताकद मिळालेली आहे तुम्ही सगळे जाणकार आहात माझ्यापेक्षा तुम्हाला खूप माहिती आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित तुमच्याही लक्षात आहे की सोलापूर एक तुमच्या दृष्टीपात जर ठेवला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कोणाची ताकद आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची ताकद आहे का अजितदादाची आहे? उद्धव ठाकरेच्या पक्षाची ताकद आहे का तुमच्या त्या शिंदेची ताकद आहे? काँग्रेसची तर ताकद जी आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. म्हणजे ही सगळी ताकद जर एकवट झाली एकत्र आले तर मला वाटतं लोकसभा आम्ही सहजरित्या जिंकू शकतो. महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीपोटी प्रशासनाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी मिळकतकराच्या थकबाकीपोटी 9 मिळकतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. सोलापूर महापालिका मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक व वसुली लिपिक यांनी दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुली पूर्ण करण्यासाठी करसंकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली सर्व पेठांची संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक पथकात 3 कर निरीक्षक याप्रमाणे एकूण 8 पथके तैनात करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त शीतल तेडी उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाच्या माध्यमातून शुक्रवारपासून कारवाई वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. महापालिका मिळकतकर विभागाच्या माध्यमातून शुक्रवार 1 मार्च 2024 रोजी वसुली मोहिमेअंतर्गत थकबाकीपोटी शहरातील 9 मिळकतींचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये उत्तर सदर बाजार येथील 6 मिळकती, विडी घरकुल येथील 2 मिळकती व पाच्छापेठ येथील 1 मिळकत अशा 9 मिळकतींचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही 400 कोटींहून अधिक थकबाकी आहे. मार्च अखेरपर्यंत यातील 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे. यानुसार महापालिका मालमत्ता कर विभागाचे प्रमुख उपायुक्त आशिष लोकरे यांनी गुरुवारी कार्यालयीन आदेश काढत वसुली मोहीम आणि कारवाईसाठी मालमत्ता कर विभागातील कर निरीक्षकांची पथके तयार केली. मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार ते कामाला लागले आहेत.
प्रभारी सहाय्यक मूल्यनिर्धारक व करसंकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर या पथकांवर सहनियंत्रण अधिकारी म्हणून प्रदीप करणकोट आणि सूर्यकांत खजगे असणार आहेत. यांना पेठप्रमाणे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या पथकाने उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वसुलीची कार्यवाही सुरूच ठेवावी आणि जे मिळकतदार मिळकत कर भरण्यास असमर्थता दाखवतील अशा मिळकतदारांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठवावा असे आदेश उपायुक्त लोकरे यांनी दिले आहेत. पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे बेकायदेशीर कृत्य करून बेशिस्तीचे वर्तन केल्याप्रकरणी शहर पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील पोलीस शिपायास निलंबित केले आहे. सोलापूर शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपायास निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्य पालन करत असताना कसुरी केल्याप्रकरणी पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. 19 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली होती. मिरवणुकीपूर्वी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होऊ नये या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालय येथे शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी साऊंड चालक मालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मंडळाचे पदाधिकारी साऊंड चालक मालक यांना साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवणे 2 बेसपेक्षा अधिक बेस लावू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2024 अनुषंगाने हुतात्मा चौक सोलापूर येथे शिवप्रकाश प्रतिष्ठान या मंडळाची स्थापना झाली. 19 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सांगता मिरवणूक निघाली. त्या अनुषंगाने 19 फेब्रुवारी रोजी सदर मंडळाने जागेवर साऊंड सिस्टीम लावले होते. तर साऊंड सिस्टीम आवाज मोठ्या प्रमाणात असल्याने बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर मंडळात साऊंड सिस्टीम कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी मंडळाचे गणेश वानकर व इतरांना भडकावून काही होत नाही, आपण वाद्याचा आवाज ठेवलाच पाहिजे, नाहीतर मिरवणूक पुढे जाऊ द्यायची नाही असे म्हणून सदर मंडळाचे कार्यकर्ते यांना चिथावणी देऊन मिरवणूक थांबवून रस्त्यावर बसा अशा सूचना दिल्या. त्यानुसार रवी कोटमाळे व गणेश वानकर या व्यक्तींसह तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर यांनी केली. तसेच 2 जून 2023 रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त सोलापूर शहरात पुरुषोत्तम कारकल यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मेकॅनिक चौक सरस्वती चौक रेवणी मारुती मंदिर दत्त चौक नामदेव चिवडा विठ्ठल मंदिर मार्गे शिवस्मारक मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढली होती. सदर मिरवणुकीस योग्य असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. त्यावेळी पालखी बंदोबस्तास नेमण्यात आलेले नसताना विनाकारण पालखी मिरवणुकीत सामील होऊन लेझिम खेळून पोलीस खात्याची शिस्तीस बाधा येईल असे कृत्य केले होते. पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे बेकायदेशीर कृत्य करून बेशिस्तीचे वर्तन केले म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर यास शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. शहरात तरुणाच्या मानेवर आणि हाताच्या पंजावर वार करून जखमी केल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खिशातून चाकू काढून तरुणाच्या मानेवर आणि हाताच्या पंजावर वार करून जखमी केल्याची घटना 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 सुमारास शांताया अनाथ आश्रमाजवळील मैदानात घडली. या प्रकरणी प्रकाश भीमाशंकर कोळी वय 28 राहणार बसवेश्वरनगर नई जिंदगी यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गौरीशंकर नारायण कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी हे विजयनगर सोलापूर येथे थांबलेले असताना वरील संशयित आरोपी याने फिर्यादी यांच्या जवळ येऊन फिर्यादी यांना वरील ठिकाणी फिर्यादीच्या पत्नीला घेऊन येतो असे सांगितले. यावेळी तिथे आल्यानंतर फिर्यादी शिवीगाळ करून दमदाटी करत विनाकारण खिशातून चाकू काढून फिर्यादी यांच्या मानेवर व हाताच्या पंजावर मारून गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे हे करत आहेत. अपघातानंतर अक्कलकोट रोडवरील श्री महालक्ष्मी चौकात अखेर सिग्नल सुरू झाल्याने वाहनधारकांनी आणि नागरिकांनी सुटकेचा विश्वास सोडल्याचे दिसून आले. सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौक येथे वाहतूक सिग्नल बसवावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्याची दखल घेऊन महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते सिग्नलचे उद्घाटन करण्यात आले. सोलापूर ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग बनवताना गांधीनगर लक्ष्मी मंदिर येथे बोगदा करणे गरजेचे होते, ते न केल्याने महालक्ष्मी चौकात अपघाताची मालिका सुरू झाली. म्हणून महालक्ष्मी चौक येथे सिग्नल बसवावा या मागणीसाठी विविध प्रकारची तीव्र आंदोलने करण्यात आली. त्याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभाग यांच्या सूचनेनुसार महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त उपायुक्त मोरे वाहतूक पोलीस कर्मचारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विद्युत बटन दाबून सिग्नल सुरू करण्यात आला.
गुरु साहेब उभार यावेळी अक्कलकोट रोडवरील श्री महालक्ष्मी चौक येथे विद्युत सिग्नल उद्घाटन करण्यात आले. सदर प्रसंगी सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त मोरे आणि वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आज सोलापूर शहर भागामध्ये सोलापूरकडून अक्कलकोटकडे जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मंदिरच्या परिसरामध्ये वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातून या भागातील नागरिकांची व तसेच राष्ट्रीय महामार्गाकडून सिग्नल बसवण्याबाबत महापालिकेला मागणी आली होती. त्या मागणीचा विचार करून आज महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सिग्नल आज कार्यान्वित करण्यात आलेला आहे. जेणेकरून या सिग्नलच्यामुळे इथल्या वाहतुकीवर नियंत्रण राहू शकेल आणि या भागातल्या नागरिकांना रस्ता सुरक्षित दृष्टिकोनातून रस्ता खोलण्यासाठी ज्याचा उपयोग होणार आहे, तर याबाबतीत आज महापालिकेनं अत्यंत जलदगतीनं हा सिग्नल कार्यान्वित केलेला आहे आणि आपण याबाबतीत शहर वाहतूक शाखेला ही ती बाब निदर्शन आणून दिलेली आहे की जेणेकरून त्यांनी या ठिकाणी त्यांचा पोलीस अधिकारी कर्मचारी इथं नेमणूक करून हे सिग्नल व्यवस्थित दिवसभर कार्यान्वित राहील याची दक्षता घेण्यात यावी. आज या सिग्नलचं उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री निखिल मोरे साहेब व या भागातील एक सामाजिक कार्यकर्ते कारंपुरी महाराज सोबत त्यांचे सर्व कार्यकर्ते यांच्या समावेत केलेला आहे आणि आज या सिग्नलची सुरुवात झालेली आहे. शहरातील जोडभाईपेठ परिसरात घरफोड्या जबरी चोऱ्या करून सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या विनायक दत्तात्रय नारबंडी याची येरवड्यात रवानगी करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील जोडभावी पेठ परिसरात घरफोड्या जबरी चोऱ्या व्यापारी करून सर्वसामान्यांमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या विनायक दत्तात्रय नारबंडी वय 30 राहणार घोंगडे गल्ली भवानीपेठ सोलापूर याच्या विरुद्ध शुक्रवारी MPDA अन्वय स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. विनायक नारखंडी याच्या विरोधात घरफोड्या जबरी चोरी धमकी देऊन खंडणी उकळणे घातक शस्त्राचा वापर करून लोकांमध्ये दहशत पसरवल्याबद्दल 13 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील शांततेला गालबोट लागत असल्याने 2023 मध्ये या कृत्यापासून परावृत्त होण्यासाठी कलम 110 प्रमाणे कारवाई केली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही, त्यामुळे सदरची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 10वी मराठीच्या पेपरला 1007 विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. सोलापूर शहर जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून शुक्रवारी मराठी विषयाच्या पहिल्या पेपरला विद्यार्थ्यांचे विविध परीक्षा केंद्रांवर गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कृपया विद्यार्थ्याला रांग करून सांगू द्या. आज हॉलमध्ये जात असताना विद्यार्थ्यांनी दरम्यान 10वी परीक्षेसाठी शहर जिल्ह्यात 182 परीक्षा केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. मराठी विषयाच्या पेपरला कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मराठी विषयाच्या पेपरसाठी 55,649 विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यापैकी 54,642 विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेस हजर होते, तर 1007 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्थांना शासनातर्फे दिला जाणारा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागामध्ये अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकाविला. याला 11 लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्थांना शासनातर्फे दिला जाणारा यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागामध्ये अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकावला. 11 लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे विधान भवन सेंट्रल हॉल या ठिकाणी विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकोंडवार यांच्या हस्ते पार पडला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे मार्गदर्शन तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे, स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीने मार्गदर्शक सूचनेनुसार कामकाज केले. तत्कालीन CEO PT वायचळ यांनी गुणवंत अधिकारी यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते. अक्कलकोट पंचायत समितीच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी सचिन खोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी गुणवंत अधिकारी म्हणून सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप तर गुणवंत कर्मचारी म्हणून कनिष्ठ सहाय्यक महेश शेंडे कुर्डुवाडी यांचा विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज, उपायुक्त विजय मुळीक, उपायुक्त आस्थापना राहुल साकोरे, विभागातील सर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासन आदी उपस्थित होते. सन 2005-2006 या आर्थिक वर्षापासून स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विभाग व राज्यस्तरावर राज्यातील पंचायत राज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी हा पुरस्कार दिला जातो. यात मागील वर्षात लोकहितासाठी केलेली विकास कामे, प्रशासकीय कामकाज, आस्थापनाविषयक कामकाज, केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांची अंमलबजावणी या कामकाजाचे मूल्यांकन विभागीय स्तरावरून व राज्यस्तरावरून तपासणी केली जाते. सदरील तपासणी करून केलेल्या गुणांकनाच्या आधारे अक्कलकोट पंचायत समितीस विभागीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. सदरील पुरस्कार स्वीकारण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अश्विन करजखेड, प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक, विस्तार अधिकारी महेश भोरे, वरिष्ठ सहाय्यक सिद्धय्या मठ, गणेश ग्राम, हेमंत ऐवळे आदी उपस्थित होते. सदरील पुरस्काराबद्दल पंचायत समिती अक्कलकोटचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश द्यावे अशी मागणी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी पत्र याचिकेद्वारे महामहिम राष्ट्रपती व मुख्य सरन्यायाधीश यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न करता मराठ्यांची फसवणूक केली म्हणून मराठा समाज त्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा व 288 विधानसभा मतदारसंघात 500-500 उमेदवार उभे करणार असून लोकवर्गणीतून प्रत्येक उमेदवारांचे डिपॉझिट जमा करण्यासाठी मराठा समाजाने प्रत्येक गावात मीटिंग घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने करावी व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचे स्पष्ट निर्देश व आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत अशी मागणी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी पत्र याचिकेद्वारे महामहिम राष्ट्रपती व मुख्य सरन्यायाधीश यांच्याकडे केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे लाखो मराठ्यांसोबत आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करण्यासाठी जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना व त्यांच्या सगळे सोयरे व गणगोतांना कुणबी दाखले देण्याबाबतचा लेखी शब्द वाशी येथे समक्ष येऊन दिला आणि 26 जानेवारी 2024 रोजी तशी अधिसूचना काढली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 16 फेब्रुवारी 2024 नंतरही संबंधित अध्यादेशाची अंमलबजावणी केलेली नाही. याउलट मनोज जरांगे यांच्या विरुद्धच द्वेष व सूड भावनेतून एसआयटी स्थापन करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मराठ्यांची फसवणूक केल्याची भावना मराठा समाजाच्या मनात निर्माण झाली आहे. तसेच निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घेण्याची प्रक्रिया न केल्यास ऐनवेळेस महाराष्ट्रातील निवडणुका रद्द करण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर येईल असा इशाराही या पत्र याचिकेतून योगेश पवार यांनी दिला. अक्कलकोट तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनामुळेच देगाव कालवा एक्सप्रेस व एकरूप सिंचन योजना मार्गी लागली आहे असा दावा जिल्हा प्रमुख अमर पाटील आणि तालुका प्रमुख अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आंदोलनामुळेच देगाव कालवा एक्सप्रेस व एकरूप सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लागला आहे असा दावा जिल्हा प्रमुख अमर पाटील आणि तालुका प्रमुख अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने गेल्या 3 वर्षांपासून विविध आंदोलने केली. या आंदोलनामुळेच अक्कलकोट तालुक्याला 400 कोटींचा निधी मिळाला आहे. एकरूप सिंचन योजनेलाही गती मिळाली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, मात्र याचे श्रेय विनाकारण भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी घेत आहेत. उपमुख्यमंत्र्यांना आणून मोठा राजकीय कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचे उपहासात्मक आभार मानले. रिव्हेन्यू ग्रीन एनर्जी कंपनीच्या विरोधातही शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलन केले. अखेर सोलर कंपनीने तडजोड करत प्रति एकर 40,000 रुपये देण्यास मान्य केले. त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस दरवाढ मिळावी, भाव मिळावा, वीज बिल, रस्ते दुरुस्ती यासह विविध विषयांसाठी आंदोलन करून पाठपुरावा केला, त्याला यश मिळाले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे असेही यावेळी तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस प्रिया बसवंती, शरणराज केंगनाळकर, राजकुमार गुणापुरे आदी उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी आनंद बुकारोडे, तालुका प्रमुख अक्कलकोट. आज गेल्या 3-4 वर्षापासून आपण ज्या विषयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण लढत आहोत, त्या प्रामुख्याने देगाव कालवा एक्सप्रेस ते पूर्णत्वास म्हणजे होताना आनंद होत आहे. त्यासाठी देगाव एक्सप्रेस कालवा पूर्ण करण्यासाठी आपण गेल्या 2-3 वर्षापासून विविध तऱ्हेचं आपण आंदोलन केलं आहे. यामध्ये रस्ता रोको, अमरण उपोषण, जागरण गोंधळ, शेतकरी मेळावा, सही मोहीम असे अनेक प्रकारचे आंदोलन करून आपण सरकारचे लक्ष वेधून ते आंदोलन पूर्ण करण्यास संपूर्ण दबाव आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण निर्माण करून ती काम पूर्ण करण्यास आपण भाग पाडलो. याचा हा संपूर्ण श्रेय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आहे. तसेच सोलर ग्रीन एनर्जी कंपनी ज्या कंपनीत घुसू तर आपण कंपनीचं कामकाज बंद पाडून शेतकऱ्याची फसवणूक केली होती. एकरी 50,000 रुपये शासन नियम असताना पण 30,000 रुपयेची त्यांनी ॲग्रीमेंट करून शेतकऱ्याची घोर फसवणूक केली होती. आपण आंदोलन केल्यावरती प्रति एकर 10,000 रुपये वाढवून दिली आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला. तसेच आज आम्ही इथं पत्रकार परिषद घेतली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व तसेच पाणी प्रश्न, रस्त्यांच्या प्रश्नासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली. रास्ता रोको आंदोलन आहे, त्यानंतर मटका फोडो आंदोलन आहे, उपोषण आहे. परवाच ह्या सगळ्या प्रयत्नाच्या अनुषंगाने आत्ता 400 कोटीचा निधी जो देगाव सिंचन प्रकल्पाला मंजूर झाला आहे त्याचं आंतरराष्ट्रीय वारांगणा अधिकार दिनानिमित्ताने क्रांती महिला संघाच्या वतीने पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. त्याप्रसंगी रेणुका जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गेल्या 15 वर्षाच्या कार्याचा आढावा मांडला. वारांगणा व तृतीयपंथीयांसाठी घरकुल योजना शासनाने राबवावी, रेशन कार्ड आहे पण धान्य मिळत नाही, यासह विविध समस्यांना वारांगणांना सामोरे जावे लागते, याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी क्रांती महिला संघाच्या समन्वयक रेणुका जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आंतरराष्ट्रीय वारांगणा अधिकार दिनानिमित्ताने क्रांती महिला संघाच्या वतीने पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी रेणुका जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गेल्या 15 वर्षांच्या कार्याचा आढावा मांडला, विविध प्रश्न, समस्या व व्यथा मांडल्या. क्रांती महिला संघाच्या वतीने गेल्या 15 वर्षांपासून संस्थापिका काशीबाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वारांगणा व तृतीयपंथीयांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यांच्यामध्ये जनजागृती केली जाते, एचआयव्ही प्रतिबंधात्मक कार्यक्रम घेण्यात येतात, समुपदेशन केले जाते, वेगवेगळ्या सोयीसुविधा राबवण्यात येतात, सोयीसुविधा दिल्या जातात. कोविडच्या काळात वारांगणा व तृतीयपंथीयांसाठी बँक अकाउंट काढून देणे, त्याचबरोबर आर्थिक साक्षरतेचे महत्व पटवून दिले, त्यांना रिक्षा व शेंगा चटणीचे प्रशिक्षण देण्यात आले जेणेकरून त्या आत्मनिर्भर होतील, यासाठी उपक्रम राबवण्यात आले. विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत करण्यात आली. रेशन कार्ड आहे मात्र वर्ष 2-3 वर्ष होऊन देखील वारांगणांना रेशन दुकानदारांकडून धान्य मिळत नाही, त्यांचा अवमान केला जातो. जाब विचारला असता तुम्हाला रेशन कार्ड कसे मिळाले असा प्रतिप्रश्न विचारला जातो. शासनाने वारांगणा व तृतीयपंथीयांच्या प्रश्न व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्याचे आदेश द्यावे अशी मागणी यावेळी रेणुका जाधव यांनी केली. या पत्रकार परिषदेस अमीना शेख, जया चव्हाण, कल्पना चव्हाण, सविता गायकवाड, संगीता चव्हाण, महानंदा थिटे, प्राची वाकसे, मीनाक्षी रणदिवे, अभिलाषा पारे, दत्तात्रय कामठे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. नमस्ते, माझं नाव रेणुका जाधव आणि गेल्या 15 वर्षापासून आम्ही क्रांती महिला संघ संस्थेमध्ये काम करतो. ध्येय विक्री करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या अधिकारांसाठी आमचं हे काम आहे. आज प्रेस नोट घेण्यामागचा हाच उद्देश आहे की 3 मार्च हा दिवस जागतिक ध्येय विक्री करणाऱ्या महिलांचा अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. तो परंतु तो बहुतांश लोकांना तो माहिती नाही आहे. तर ह्या दिनानिमित्त लोकांना समाजामध्ये त्याची जनजागृती व्हावी आणि दुसरी गोष्ट, महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत, वेगवेगळ्या अडचणी असतात, त्यांचा म्हणजे राहण्याची अडचण आहे, त्यांना अन्नधान्य मिळण्याची अडचण आहे, मुलांच्या शिक्षणाची अडचण असते. सो ह्या सगळ्या अडचणी आपल्या अधिकार वर्गांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी
आजच्या कार्यक्रमाचं आम्ही हे नियोजन केलं आणि पूर्ण पत्रकार वर्गाने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने खूप सकारात्मक पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला. आमच्या संस्थेच्या अडचणी आमच्या महिलांच्या अडचणी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अगदी रिस्पेक्टफुली त्यांनी त्या जाणून घेतल्या आणि पुढे नियोजनमध्ये पत्रकार वर्गांसोबत कसं कोऑर्डिनेशन राहायला पाहिजे ह्याच्या संदर्भात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं. सो थँक्यू सो मच. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा खुदावाडीच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्याला ग्रामस्थांचा विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा खुदावाडीच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्याला ग्रामस्थांचा विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध गाड्यांच्या मैफिलीने तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने खुदावाडी जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात रंगत आली. कार्यक्रमाला खुदावाडी ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच सरोजिनी कबाडे, महादेव सलगे, राम जवळगे, गंगा चिंचोळे, बसवेश्वर सांगवे, तुकाराम बोंगरगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मनोरंजन, देशभक्ती, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, शेतकरी गीते, स्त्री शिक्षण जागर, बालगीते, पोवाडा, गवळण, कोळीगीत, सर्वधर्म समभाव गीते आदी गीतांमधून ग्रामस्थांचे मनोरंजन केले. गावकऱ्यांनीही आपल्या गावच्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत बक्षिसांची बरसात केली. तब्बल 4 तास चाललेल्या अतिशय सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश राठोड यांनी केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य, बचत गटाच्या महिला सदस्य, पत्रकार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक प्रकाश राठोड, नागनाथ जत्ते, बालाजी काळे, सविता पुजारी, संगीता घुगे, नवनाथ म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले. हाणेगाव येथील दिव्या खारा कारखान्यात बोर्डात विद्युत शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्यामुळे संपूर्णपणे कुटुंब उघड्यावर पडले आहे. हाणेगाव येथील दिव्या खारा कारखान्याच्या बोर्डात विद्युत शॉर्ट सर्किट होऊन झालेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याने संपूर्णपणे कुटुंब उघड्यावर आले आहे. तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील नागरिक रणजित देवर व व्ही कुमार देवर रामण्णा सध्या हाणेगाव येथे वास्तव्यास राहून दिव्या खारा नावाने कारखाना टाकून जवळपास 10 ते 15 वर्षांपूर्वी पासून वास्तव्यास राहून उद्योग व्यवसाय करत होते. पण काल शनिवारी रात्री ठीक 10:30 सुमारास राहत्या घरी कारखान्याच्या बोर्डात विद्युत शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागल्याने संपूर्णपणे कारखान्यातील वेगवेगळी मशिनरी, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावातील नागरिकांना ही घटना माहिती होताच अग्निशामक दलाला फोन केल्याने शेजारील कर्नाटक राज्यातील टीम व देगलूर येथील अग्निशामक दल तेथे येऊन आग विझवल्यामुळे आग आटोक्यात आली. पण कारखान्यातील सर्व वस्तू, संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम अक्षरशः जळून राख झाली. ही घटना पाहून गावातील असंख्य लोकांनी हळहळ व्यक्त केली. ही माहिती मरखेल पोलीस ठाणे व तहसीलदारांना कळवताच मोक्यावर येऊन त्यांनी पंचनामा केला. यात देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम, तलाठी कोंडलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे, जमादार पांढरे, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता त्रिवेदी, उप अभियंता अमोल मोहिते यांनी पंचनामा करून वरिष्ठांस कळवले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक विवेक पडकंठवार, बालाजी इंगळे, बालाजी पोकलवार, बालाजी चोपडे, प्रवीण इनामदार आदी उपस्थित होते. जीवाचीवाडी साठवण तलावातील विद्युत पंप काढण्यास प्रशासन सज्ज झाले आहे. दिनांक 2 मार्च रोजी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे साठवण तलावातील विद्युत पंप बंद करण्याचे आदेश तहसीलदार तथा दंडाधिकारी केज यांनी निर्गमित करून सिंचन विभाग, महावितरण विभाग, कर्मचारी तहसील कार्यालय केज येथील तलाठी, मंडळाधिकारी, कर्मचाऱ्यांसह जीवाचीवाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह साठवण तलावातील विद्युत पंप बाहेर काढणे यासाठी प्रशासन सज्ज झाले असून आदेश तहसीलदार केज यांनी संबंधित कार्यालयास देऊन कळवले होते. परंतु संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन न केल्याने स्वतः केज तहसीलदार अभिजित जगताप यांनी 2 मार्च 2024 रोजी दुपारी 2 वाजता स्वतः फौज फाट्यासह जीवाचीवाडी साठवण तलावात उपस्थित राहून कारवाई केली. यावेळी विडामंडळ अधिकारी सुहास डोरले, जीवाचीवाडी सज्जा तलाठी उत्तरेश्वर घुले, जीवाचीवाडी ग्रामसेवक महेंद्र मुंडे, जलसंपदा विभागाचे श्रीनिवास हंगे, महावितरण कंपनीचे लाईनमन शिवाजी घुले, सरपंच प्रतिनिधी दीपक काळे आदींनी कारवाई केली. यापूर्वीचे आदेश 13 फेब्रुवारी 2024 पारित केल्याने कारवाई चालू केली, परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्याने 2 दिवसाचा वेळ देण्यात आला.
आमच्या जनगरीने होत नाही, आमची लेकर बाळ कारखान्याला बरोबर आम्ही आमचं ह्या बघायचं काढून शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विलास बारकुल व लहू बारकुल यांची निवड करण्यात आली आहे. येरमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या आणि मुलांच्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे बिनविरोध गठन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी लहू बारकुल यांची सर्वानुमते निवड झाली तर उपाध्यक्ष म्हणून दुर्गा प्रवीण मोरे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून बालाजी बारकुल, शहनाज सय्यद, मारुती वाघमारे, सविता गायके, सतीश पवार, सचिन बारकुल, राधा लांबतुरे, प्रियंका भालेकर आणि गणेश बारकुल यांची निवड करण्यात आली. येरमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विलास महादेव बारकुल यांची तर अश्विनी श्रीमंत बेंद्रे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून समितीमध्ये सदस्य म्हणून दत्तात्रय बारकुल, लतीफ सय्यद, विजयकुमार बारकुल, नोबल कांबळे, नाझिया शेख, प्रतिज्ञा वाघमारे, स्वाती बारकुल, ज्योती पंडित, ज्योती मोरे, किरण बारकुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणुकीचे कामकाज मुख्याध्यापक अनिल बारकुल, कन्या शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे सर यांनी पाहिले. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य, शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील 10वी बोर्ड परीक्षेस मराठी या विषयाने तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे सुरुवात झाली. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील 10वी बोर्ड परीक्षेस मराठी विषयाने तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे सुरुवात झाली असून पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षक यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या व कॉपीमुक्त परीक्षा देण्याचे आवाहन केले. मंगरुळ परीक्षा केंद्रावर परिसरातील 5 शाळांचे 248 विद्यार्थी परीक्षा देत असून यामध्ये 2 दिव्यांग विद्यार्थीही परीक्षा देत आहेत. मराठी विषयासाठी 248 पैकी 243 विद्यार्थी उपस्थित होते तर 5 विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षा केंद्रावर 12 पर्यवेक्षक, 3 शिक्षकेतर कर्मचारी परीक्षा सुरळीत व व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 10 वर्गात प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्र संचालक तथा मंगरुळ जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी राठोड, इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मंगरुळ जिल्हा परिषद प्रशालेत कॉपीमुक्त परीक्षा पार पडत असून तीच कॉपीमुक्त परीक्षेची परंपरा कायम ठेवत परीक्षा पार पाडावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित पालक व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी व्यक्त केली. या परीक्षा केंद्रावर परिसरातील चिंचोली, काडगाव, यमगरवाडी, रेवती, मंगरुळ येथील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने डॉ. प्रमोद पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने डॉ. प्रमोद पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. प्रमोद पवार बोलत होते. बोलताना पुढे ते म्हणाले, जागतिकीकरणामुळे जगभरात अनेक बदल होत आहेत. या बदलांचा परिणाम जसा आपल्या जीवनाच्या आर्थिक आणि सामाजिक अंगांवर होत आहे तसाच तो सांस्कृतिक अंगांवरही होत आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती या बदलांना कशी तोंड देते यावर तिचे भविष्य अवलंबून आहे. मराठी भाषेमध्ये सतत नवनिर्मिती होणे आवश्यक आहे. आपापल्या क्षेत्रातील यशस्वी माणसांनी आपलं संशोधन, आपले विचार मराठी भाषेत मांडणं आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ. आर. के. बारोटे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉ. शिरीष पवार म्हणाले, मराठी भाषा जागतिकीकरणाच्या रेट्यासमोर टिकवायची असेल तर कुंपणे काढून सर्वप्रथम भाषेला मुक्त करावे लागेल. एखादी कलाकृती उत्तम असेल तर लोक ती काहीही करून मिळवतील. हा आत्मविश्वास आजकालच्या जगात जिथे मनोरंजनासाठी अनेक सोयीस्कर माध्यमे उपलब्ध आहेत तिथे फुल आहे. प्रकाशकांनी इंटरनेट आणि दृकश्राव्य माध्यमांना आधीच आपलेसे केले आहे आणि तो वाढवणे काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. दिलीप बिरुटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश अवताडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. संतोष तांदळे यांनी केला. डॉ. साईराज तळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. भास्कर टेकाळे, डॉ. पांडुरंग डापके, डॉ. विक्रम भुतेकर, डॉ. पंकज शिंदे, डॉ. ज्ञानबा भगत, डॉ. शंतनू चव्हाण, डॉ. सुशील जावळे, डॉ. पंकज गावित, डॉ. निलेश गावडे, डॉ. निलेश गाडेकर, प्राध्यापक गणेश मिसाळ, राहुल चौधरी, विद्यार्थी
प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर महापालिकेत पुन्हा एकदा 4 सदस्यांचा प्रभाग. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाला शिक्कामोर्तब. निवडणुका कधी होणार याबाबत मात्र संभ्रम कायम. सोलापूरच्या लोकसभेसाठी शरद पवारांकडून सुधीर खरटमल आणि प्रमोद गायकवाड इच्छुक. जर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये गेल्या तर जागेवर ठोकणार दावा. प्रवक्ते बेरी यांनी दिले सूतोवाच. मिळकत कर थकबाकीपोटी 9 मिळकतींचा पाणी पुरवठा खंडित. महापालिका मिळकत कर विभागाकडून कारवाईस प्रारंभ. मिळकत कर विभागाच्या 24 कर निरीक्षकांच्या 8 पथकांची कारवाई. दहशत पसरवणाऱ्या विनायक नारबंडीची येरवाड्यात रवानगी. गंभीर स्वरूपाचे 13 गुन्हे दाखल असल्याने एमपीडीए अन्वये स्थानबद्ध. आणि पोलीस दलात बेकायदेशीर कृत्य करून बेशिस्तचे वर्तन केल्याप्रकरणी पोलीस शिपाई निलंबित. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उगारला कारवाईचा बडगा. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.